सुषमा रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण करूयात क्रिस्पी खमंग अशी आळू वडी। तर त्यासाठी मी घेतलेला आहे, या ठिकाणी मी 5 ते 6 आळूची पाने घेतलेली आहेत, स्वच्छ धुवून घेतलेली आहेत, देठ काढून घेतलेली आहेत। अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, एक वाटी बेसन घेतलेलं आहे आणि एक वाटी मी सुकं खोबरं भाजून, कोथिंबीर, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 1 तुकडा आल्याचा, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1/2 चमचा जिरं आणि 1/2 चमचा बडीशेप असं हे वाटण तयार केलेलं आहे। गूळ घेतलेलं आहे, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गूळ घेऊ शकता। तीळ आहेत, चवीप्रमाणे मीठ, चिंचेचा कोळ आणि ह्या ठिकाणी मी 1 चमचा लाल तिखट आहे, 1 चमचा गरम मसाला आणि 1/2 चमचा हळद घेतलेली आहे। या ठिकाणी मी ह्या ज्या शिरा आहेत त्या लाटण्याने व्यवस्थित दाबून घेतेय। या पद्धतीने सर्व पानं आपण करून घेऊया। सर्वात आधी आपण पानांना लावण्यासाठी पीठ तयार करून घेऊया। तर त्यासाठी मिक्सिंग बोल मध्ये मी आधी बेसन घेतेय, जेवढं बेसन असेल त्याच्या 1/2 तांदळाचं पीठ वापरायचं आहे। वाटण गूळ तीळ जरा छान दिसतात त्यामध्ये, चिंचेचा कोळ आणि लाल तिखट, गरम मसाला आणि हळद। चवीप्रमाणे मीठ हे सर्व थोडं पाणी घेऊन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी घेऊन मी हे व्यवस्थित मिक्स करून घेते, अगदी पातळही नाही करायचंय, आपल्याला लावता येईल पानांना। या पद्धतीने ते घट्टसर करून घ्यायचंय, खूप घट्टही नाही, इझिली ते पसरवता आलं पाहिजे। पानांना लावण्यासाठी जे पीठ तयार केले त्याची कन्सिस्टन्सी ह्या अशी असायला हवी आहे। आता हे आपण व्यवस्थित पानांना लावून घेऊया। शक्यतो मोठं पान हे खाली ठेवावं। या पद्धतीने मी पहिल्या पानाला लावून घेतलेलं आहे पीठ। आता ह्यावर मी दुसरं पान ठेवतीये। दुसऱ्या पानालाही लावून झालेलं आहे, आता तिसरं पान ठेवतीये। सर्व पानांना मी लावून घेतलेलं आहे, एकूण 6 पानं या ठिकाणी मी वापरलेली आहेत। आता ह्याला फोल्ड करून रोल करायचं आहे। रोल व्यवस्थित घट्ट करून घ्यायचा आहे जेणेकरून ते सुटणार नाहीत। दाबून दाबून हे व्यवस्थित फिरवायचं आहे। तुम्ही कमी पानं देखील वापरू शकता। हे बघा,
आपला आळू वडीचा रोल तयार आहे। आळू वडीचा रोल करून तयार आहे। आता मी या ठिकाणी हे स्टीमर ठेवलेला आहे, आपल्याला हे स्टीम करून घ्यायचं आहे। आता हा पूर्ण रोल यामध्ये राहणार नाही म्हणून मी हा मधून अलगद दोन भाग करून घेते। त्याचं तुम्ही मोठं भांडं देखील वाफवण्यासाठी ठेवू शकता, जेणेकरून तुमचा रोल हा पूर्णच्या पूर्ण त्यामध्ये राहील। मी या ठिकाणी स्टीमरमध्ये हे दोन्ही तुकडे वाफवण्यासाठी ठेवती आहे। साधारण 10 ते 15 मिनिटं हे वाफवायचे आहेत मीडियम फ्लेमवर। 15 मिनिटं होत आहेत, आता आपण हे चेक करूया शिजलेत की नाही। व्यवस्थित शिजलेले आहेत, तुम्ही बघू शकता पानांचा कलर देखील चेंज झाला आहे आणि ते थोडं हे झालेलं आहे, मऊ पडलेलं आहे। म्हणजे आता आपली ही वडीचा रोल तयार आहे शिजून। तर आता गार व्हायला ठेवूया आणि मग फ्राय करायला घेऊया। वाफवलेल्या वडीचा रोल मी छान गार करून घेतलेला आहे। आता आपण ह्याच्या वड्या काढणार आहोत। अगदी पातळही नाही करायच्या आहेत आणि अगदी जाड देखील नाही करायच्या आहेत। तुम्ही बघू शकता थिकनेस एवढा हवाय। हलक्या हाताने कापून घ्यायचे आहेत। ह्या प्रकारे मी कापून घेतलेल्या आहेत वड्या। आता आपण ह्या फ्राय करणार आहोत। इथे मी पॅनमध्ये तेल ठेवलेले आहे तापायला। तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे। आता गॅसची फ्लेम थोडी मीडियमवर ठेवूया आणि ह्यामध्ये वड्या सोडूया। मीडियम टू हाय फ्लेमवरच ठेवायचं आहे। या फक्त आपल्याला क्रिस्पी तळून घ्यायचे। तुम्ही बघू शकता कलर हा चेंज झालेला आहे। मी दुसऱ्या बाजूने देखील ह्याच पद्धतीने तळून घेते। दोन्ही बाजूंनी छान खरपूस आळूवडी तळून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता आपण तीळ जे टाकलेले आहे ते किती छान दिसत आहेत आळूवडीवर। तर आता तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।